एनवायरमेंटल कंजर्वेशन ऑर्गनायझेशन भांडगाव यांचे निसर्गाप्रती खूप मोलाचे निस्वार्थ योगदान आहे. कोणताही प्राणी, पक्षी, वृक्ष, साप यांना जीवदान देण्याचे कार्य यांच्या मार्फत सदैव होत असते. कोणत्याही प्राण्याचा अथवा पक्षाचा जीव धोक्यात असल्यास त्यांना वाचवण्यासाठी ते खूप अतोनात प्रयत्न करत असतात. आज भांडगावमध्ये रस्त्याकरिता काही झाडांचा अडथळा निर्माण झाला होता. ही सर्व 10 वर्षांपूर्वीची झाडे होती. ही झाडे न तोडता त्यांना वाचवण्यासाठी एन्व्हायरमेंटल कंजर्वेशन ऑर्गनायझेशन ही संस्था पुढे आली व त्या झाडांचे जेसीपी मशीनच्या सहाय्याने 9 झाडांचे रिप्लांटेशन करण्यात आले. ही झाडे जगवण्यासाठी ग्रामपंचायत भांडगाव यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. निसर्गाप्रती कोणत्याही प्रकारचे कार्य असल्यास ग्रामपंचायत भांडगाव सदैव कार्यरत असते. भांडगावमध्ये काही महिन्यांपासून या ठिकाणी पर्यावरण संरक्षण व संवर्धन अशा पद्धतीचं काम करणारा एक ग्रुप गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचं, त्याच्यामध्ये साप असेल किंवा विविध प्राणी असतील, हे जर मनुष्याच्या रहिवाशाच्या ठिकाणी गावामध्ये जर कुठं दिसले तर ते पकडून त्या ठिकाणी जंगलामध्ये नेऊन सोडण्याचं काम हे करत आहेत. याचबरोबर गावामध्ये त्या ठिकाणी भांडगाव ग्रामपंचायतच्या वतीने व त्या ठिकाणी आम्ही गावातील ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली की याबरोबर तुम्ही थोडंसं गावामध्ये लक्ष दिलं तर आपण चांगल्या प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करू शकतो. त्याच्यामध्ये या तरुणांनी गावामध्ये आमच्या हाकेला साथ देत या ठिकाणी गावामध्ये बहुतेक बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे. परंतु त्याचबरोबर गावामध्ये काही ठिकाणी वृक्षामुळं घराच्या भिंतीमध्ये वृक्ष उगवला, घराच्या शेजारी उगवला तर ती घरं पडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये लोक ती वृक्ष तोडून टाकतात व ती 20-20 वर्षाची 10-10 वर्षाची वृक्ष मोठी झालेली खराब होत असतात. म्हणून त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जेसीबी आणि आमचं लागेल ते सर्व सहकार्य या तरुणांना दिलं आणि त्यांनी आज गावामध्ये बरीचशी झाडं या ठिकाणी आपण पाहत असाल अशा पद्धतीने 15-15, 20-20 वर्षाची झाडं या ठिकाणी या तरुणांनी त्या ठिकाणाहून व्यवस्थित उकरली आणि या ठिकाणी वृक्षारोपण केलं. या परिसरामध्ये जवळजवळ 8-9 झाडं या ठिकाणी या वयाची आत्ता वृक्षारोपण झालेली आहे. त्याच्यामध्ये काही झाडं ही 15 दिवसाच्या आसपासची झाली आहेत. त्यांची पूर्ण पालवी जाऊन नव्याने पालवी फुटलेली आहेत.